भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याचं कोडं अद्यापही सुटलेलं नाहीये। आता तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालेली आहे। अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप हे अचानक सुरू झालेले आहेत। म्हणजे काल 27 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार होते आणि त्यावेळेस बाळामामा म्हात्रे यांचं नाव भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर होणार होतं। 5 वाजता ही पत्रकार परिषद होती आणि सकाळी 11 वाजेपासून पत्रकार परिषदा सुरू व्हायला सुरुवात झाली। त्या पत्रकार परिषदा होत्या काँग्रेसच्या। खरं तर आदल्या दिवशी एक पत्रकार परिषद झाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पूर्णतः दबाव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये टाकला होता। 6 च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये पत्रकार परिषदा झाल्या। तिथल्या तालुका अध्यक्षांनी प्रमुखांनी आपली भूमिका जाहीर करून बाळामामा म्हात्रे यांना तीव्र विरोध केला। खरं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगलीची जागा ही काँग्रेसला आणि भिवंडीची जागा ही राष्ट्रवादीला असं कोडं सुटलं होतं। मात्र शिवसेनेने सांगलीची जागा आधीच जाहीर केली। आता भिवंडीची ही जागा जर गेली तर ह्या काँग्रेसच्या दोन्ही जागा हातामधून जातील आणि म्हणून प्रदेशावरूनच संकेत मिळाले, तिकडनंच आदेश आले आणि भिवंडीच्या जागेसाठी विरोध व्हायला सुरुवात झाली। तो विरोध अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचला। म्हणजे अगदीच जितेंद्र आव्हाड यांनी कपिल पाटील यांची सुपारी घेऊन बाळामामा म्हात्रे यांना रिंगणात उतरवलेलं आहे। बाळामामा म्हात्रे हे कपिल पाटील यांचेच उमेदवार आहेत। ते 4-5 पक्ष फिरून आलेले आहेत। अशा माणसाला आम्ही कधीही स्वीकारणार नाही, इथपर्यंत आरोप करण्यात आले। तेही पत्रकार परिषदा घेऊन सर्व पत्रकार बोलवण्यात आले होते। काँग्रेसचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या पत्रकारांच्या समोर अगदीच इथले जे बदलापूरचे जे प्रमुख आहे संजय जाधव आणि भिवंडीमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दयानंद चौरे आघाडीवर होते, त्यांनी सगळ्यांनी या जागेला तीव्र विरोध केला। खरं तर हे गेलं 2 महिन्यांपासून बाळामामांचं चाललं होतं, तोपर्यंत कुणीही विरोध केला नव्हता। काल परवा मात्र या विरोधाची धार ही अधिक तीव्र झाली आणि बाळामामा म्हात्रे यांचं तिकीट कापण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न सुरू झाले। आता काँग्रेस काय म्हणते त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते आपण पाहूया। त्यांचे 8 आरोप आहेत। जे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी पक्षसृष्टींकडे केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे आणि ह्या बालेकिल्ला म्हणजे अगदी दामू शिंगडा 6 वेळा खासदार झाले होते तिथनं आहे, तो हातचा जाऊ देऊ नका। हातावर मतदान हे होतं, इथला जो मतदार आहे तो तुतारीला मतदान करणार नाही असं त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय। त्याच्यानंतर काँग्रेसला मानणारा इथला एक मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे आणि हा मतदार जर यावेळेस राष्ट्रवादीकडे गेला, दुसऱ्या पक्षाकडे गेला, तर त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसेल असं एक सांगण्यात आलं। तिसरा मुद्दा त्यांनी मांडला होता की या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीमागे हा खंबीरपणे उभा राहतोय। म्हणजे प्रत्येक वेळेस यांचं मतदान हे काँग्रेसला असतं, ते तुतारीला मतदान करतीलच किंवा राष्ट्रवादीला मतदान करतील असं अजिबात नाहीये आणि म्हणून ही जागा हातची जाऊ शकते। त्यांचा 4था आरोप होता की राष्ट्रवादी काँग्रेस जर सांगत असेल की भिवंडी ही 2 वेळा सलग हारलेली आहे तर राष्ट्रवादी ही ठाणे आणि कल्याण सलग 2 वेळा हारलेले आहेत, त्यामुळे हा नियम इथे लावू नका। ही जागा जर आत्ता सोडली तर ती कायमची ही काँग्रेसच्या हातामधून जाईल। म्हणजे राष्ट्रवादी जिंकली तर विषय संपला आणि हारली तरी ती त्यांच्याकडेच राहील, ती जागा पुन्हा काँग्रेसकडे येणार नाही। त्याचं 6वं म्हणणं जे होतं की ओबीसी समाज जो आहे, ST ST समाज जो आहे हा भाजपच्या विरोधात आहे, मराठा समाज आता भाजपच्या विरोधात आहे, ही सगळी मंडळी काँग्रेसच्या बरोबर आहेत आणि ही मंडळी भाजपला जर मतदान करणार नसतील तर ती काँग्रेसला करतील, ती काही राष्ट्रवादीला करणार नाही असा एक त्यांचा आरोप होता। त्याच्यानंतर राहुल गांधींच्या दौऱ्याने
या मतदारसंघामध्ये एक चांगलं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं वातावरण हे चांगलं आहे, काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि शेवटची त्यांनी सांगितलेली आहे की मतदारसंघ राष्ट्रवादी गेल्यास काँग्रेस या मतदारसंघामधून कायमची संपेल. म्हणजे आधीच इथे काँग्रेस तोलामालाची मासाची आहे, अगदी कमी प्रमाणात काँग्रेस आहे. आता काँग्रेस आम्ही वाढवली होती, चांगल्या प्रकारे बांधणी केली होती आणि ते जर मतदार जर राष्ट्रवादीकडे गेले तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस राहणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून झाडून सगळे पदाधिकारी, म्हणजे दयानंद चोरगेंची पत्रकार परिषद आपण याच चॅनलवर टाकलेली आहे, ते तुम्ही ऐकू शकता. त्यांनी सांगितलं की हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही. म्हणजे त्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. काँग्रेसचे सगळे पदाधिकारी हे झाडून तिथे उतरले होते. म्हणजे भिवंडीमध्ये चोरघेंच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद झाली, तर बदलापूरमध्ये संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादीकडे गेल्यास कोकणातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामा देतील असाही इशारा जाधव यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता. तर बाळ्या मामांवर थेट आरोप करून या मतदारसंघामध्ये सुपारी घेऊन कपिल पटलांचं काम करतात असाही आरोप बदलापूरमधनं झाला होता. शहापूरमध्ये जयराम भेरे, मुरबाडमध्ये चेतन सिंग पवार यांनी सुद्धा ही जागा सोडायला विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे बाळ्या मामांचं जे तिकीट होतं, म्हणजे काल जाहीर होणार होतं 27 मार्च रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे 10 उमेदवार जाहीर होणार होते, मात्र काँग्रेसने तीव्र विरोध केला आणि त्यामुळे ती पत्रकार परिषद बारगळली, पत्रकार परिषद घेतली गेली नाही. ती आज किंवा उद्या होऊ शकते, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळ्या मामा म्हात्रे आम्ही यांना तिकीट देणार नाही किंवा राष्ट्रवादीची जागा सोडू नये असा पवित्रा अचानक काँग्रेसने घेतलेला. म्हणजे 2 महिने जी काँग्रेस शांत होती, म्हणजे कुठल्याही प्रकारे ते बाळ्यामाला विरोध करत नव्हते, काँग्रेस प्रयत्न करत होती. म्हणजे दयानंद चोरगे हे दिल्लीला जाऊन बसले होते, त्यांची मागणी होती, अगदी काँग्रेसमधून 2-3 लोक इच्छुक होते. मात्र अशा प्रकारचं आरोपांचं राजकारण हे या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत काँग्रेसने केलं नव्हतं. आत्ता अचानक म्हणजे तिकीट जाहीर होणार हे समजताच हे आरोप सुरू झाल्याने त्याचा फायदा आता भाजपला होतोय. म्हणजे भाजपने आधीच कपिल पाटील यांचं तिकीट जाहीर केलेलं आहे, त्यांचे दौरे सुरू आहेत, अगदीच प्रचार यंत्रणा अगदी चांगल्या प्रकारे राबवली जाते. आणि त्याच वेळेस दोन्ही बाजूने जे राष्ट्रवादीही म्हणते की दयानंद चोरगे हे कपिल पाटील यांचे उमेदवार आहेत आणि कपिल पाटील त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांनी सुपारी घेतलेली आहे, मात्र असा आरोप जो आहे तो जाहीर पत्रकार परिषद घेऊन कोणी केलेला नाही, त्यांची कुजबूज सुरू आहे. इथे मात्र काँग्रेसने थेट राष्ट्रवादीवर कपिल पाटील यांची सुपारी घेऊन हे सगळं मॅनेजमेंट चाललेली असा आरोप थेट केलेला आहे. जे काँग्रेस ही म्हणतंय की बाळ्या मामा म्हात्रे हे कपिल पाटील यांचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी म्हणतंय दयानंद चोरगे हे कपिल पाटील यांचे उमेदवार आहेत. जे दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने आता आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचा फायदा थेट भाजपला होतोय. म्हणजे मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत बाळामामा हे टप देत होते आणि ऐनवेळी बाळामामांचं तिकीट कापून ते सुरेश टावरेंकडे गेलं आणि सुरेश टावरेंचा 1,56,000 मतांनी पराभव झाला. ते पराभव झालेला चालेल, मात्र बाळामामांना तिकीट मिळता कामा नये, यासाठी आता काँग्रेस ही आघाडीवर आलेली आहे आणि त्याच्यामधून दयानंद चोरगे यांना तिकीट मिळावं यासाठी सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि काँग्रेसचं जे बंड आहे ते बाळ्या मामा म्हात्रे राष्ट्रवादीच्या विरोधात झालेलं आहे आणि त्यामुळे शरद पवार आता हैराण आहेत, परेशान आहेत, कारण शरद पवारांच्या प्रतिष्ठेची ही लढाई झालेली आहे. म्हणजे भिवंडीमधून कोणत्याही परिस्थितीमध्ये बाळ्या मामा म्हात्रेंना तिकीट मिळेल, त्यांना अगदी कामाला लावलं होतं, बाळ्या मामांची प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात झाली होती, त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये सभा घेतल्या होत्या. आत्ता मात्र बाळ्या मामा म्हात्रे हे गॅसवर आहेत.